जम्मू काश्मीरमधल्या राजकीय आणि सुरक्षा स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा हादरा. ब्रिटनमध्ये दाखल खटला हरल्यामुळे त्याच्याकडची थकीत रक्कम वसुलीचा भारतीय बँकांचा मार्ग खुला. काँग्रेस पक्ष समाजात दुही आणि द्वेष निर्माण करत असल्याची पंतप्रधानांची टीका. तर तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा राहुल गांधी यांचा पलटवार. जगभरातल्या सागरी देशांमध्ये भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या 2 कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयकडून अटक. इराणबरोबरच्या अणुसहकार्या करारातून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा निर्णय. इस्रायलसह अनेक देशांकडून निर्णयाचं स्वागत. 28 मे रोजी होणाऱ्या पालघर आणि भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध, तर काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडीचा सूर. राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी येत्या 25 मे पासून ई वे बिल पद्धती अनिवार्य होणार. आणि बोगस परीक्षार्थी प्रकरणी हिंगोलीमध्ये 2 मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमधल्या राजकीय आणि सुरक्षा स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज श्रीनगर इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यांनी काल राज्यपाल एन वोरा यांचीही भेट घेतली. दहशतवाद विरोधी मोहिमा, दगडफेकीच्या घटना आणि एका पर्यटकाचा मृत्यू इत्यादी विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचं राजभवनाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला 35 कोटी डॉलर्सचं अर्थसहाय्य करण्यासाठी अमेरिकी संसदेतल्या प्रभावशाली गटानं अटी घातल्या आहेत. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करायला पाकिस्तानला भाग पाडणं हा यामागचा उद्देश आहे. भारतीय बँकांचं 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला दारू व्यापारी विजय मल्ल्या याच्या विरोधात भारतीय बँकांनी ब्रिटनमध्ये दाखल केलेला खटला मल्ल्या हरला आहे. ब्रिटनमधल्या न्यायालयाचे न्यायाधीश अँड्रू हेनशॉ यांनी भारतीय न्यायालयानं दिलेला निकाल कायम ठेवत मल्ल्या याच्याकडून आपले पैसे वसूल करण्याचा अधिकार भारतीय बँकांना दिला. त्याचप्रमाणे मल्ल्या याच्या जगभरातल्या संपत्तीवर टाच आणण्याचा आदेश मागे घ्यायला नकार दिला. ब्रिटनमधल्या न्यायालयातल्या या विजयामुळे मल्ल्यानं बुडवलेला पैसा वसूल करण्याचा मार्ग बँकांना खुला झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा, IDBI बँकेसह अन्य बँकांनी मल्ल्या याच्या विरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान परदेशी चलन विनिमय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नवी दिल्लीतल्या न्यायालयानं मल्ल्या याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा नवा आदेश जारी केला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी काल हा आदेश जारी केला. इराणबरोबरच्या 2015 सालच्या अणुसहकार्य करारापासून आपण मागे फिरत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं असून इराणच्या वादग्रस्त अणू कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली भूमिका जाहीर केल्यावर अमेरिकेनं इराणविरोधातल्या नव्या निर्बंधांची सूची जारी केली आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेनं केलेला हा करार विनाशकारी असल्याची टीका ट्रम्प यांनी वारंवार केली होती. या करारामुळे इराणला लक्षावधी डॉलर्सचा लाभ झाला, मात्र इराण अण्वस्त्रमुक्त झाला नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. अणुशक्ती आणि अण्वस्त्र निर्मितीसाठी आपण युरेनियम समृद्ध होण्यावर पुन्हा लक्ष केंद्रीत करणार असल्याचं इराणनं अमेरिकेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय. इराण आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्य देशांमध्ये जुलै 2015 हा ऐतिहासिक अणू सहकार्य करार झाला होता. यात जर्मनी आणि युरोपीय देशांचा देखील समावेश आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला अवघे 2 दिवस उरल्यानं
राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काँग्रेसला निरोप देण्याची गुडबाय म्हणण्याची आता कर्नाटकची पाळी आहे. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात सोनिया गांधी यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता, मात्र मोदी सरकारमध्ये रिमोट कंट्रोल जनतेकडे आहे. काँग्रेस राजवटीत भ्रष्टाचार, जातीयवाद, गुन्हेगारी यांनी कर्नाटकचं भविष्य झाकोळल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगरपेट इथल्या प्रचारसभेत आज केला. पंतप्रधान आज चिकमंगळूर, बेळगाव आणि बिदर इथंही प्रचारसभा घेणार आहेत. बंगळुरू इथं काल झालेल्या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेस सरकारच्या भ्रष्ट कारभारावर कडाडून टीका केली. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज बंगळुरू इथं प्रचारसभा घेणार आहेत. काल आयोजित केलेल्या रोड शो दरम्यान त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काल विजापूर इथं सभा घेतली. दुष्काळग्रस्त राज्याला सहाय्य करताना कर्नाटकबाबत मात्र केंद्र सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौरपदी शिवसेनेच्या वनिता राणे यांची आज बिनविरोध निवड झाली. उपमहापौरपदी भाजपाच्या उपेक्षा भोईर बिनविरोध निवडून आल्या. अपक्ष नगरसेवक कासिब तानकी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रीय आणि परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट पुढे नेण्याकामी केवळ भारतीय महासागरी प्रदेशातच नव्हे तर जगभरातल्या सागरी देशांमध्ये भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होत्या. भारतीय महानगर क्षेत्रातल्या नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजांचं निराकरण करण्याबाबत भारतीय नौदल हा विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे आला असल्याचं त्यांनी सांगितलं. 32,000 कोटी रुपयांच्या जहाजबांधणी प्रकल्पांची निविदा प्रक्रिया झाली असून अंतिम कराराच्या दृष्टीनं प्रगती होत आहे असं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या 2 कर्मचाऱ्यांना आणि हैदराबादमधल्या 1 मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. काही खासगी महाविद्यालयांना सवलती देण्याकरता हे अन्य कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करत होते असं सीबीआयनं म्हटलं आहे. एससीआयच्या या 2 कर्मचाऱ्यांनी 2017 आणखी एका व्यक्तीची मदत घेऊन एका खासगी मेडिकल कॉलेजमधून 4 लाखाची लाच मागितली होती. सीबीआयनं या प्रकरणाची दखल घेऊन विविध ठिकाणी छापे टाकले होते. राज्यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी येत्या 25 मे पासून ई वे बिल पद्धती अनिवार्य करण्यात येत आहे. 26व्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत झालेल्या निर्णयानुसार राज्य कर आयुक्तांनी काल ही अधिसूचना जारी केली. राज्यातले करदाते आणि वाहतूकदार यांनी यासाठीची आवश्यक ती नोंदणी अद्याप केली नसल्यास www.ewebillgst.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करावी असं आवाहन राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाकडून करण्यात आलं आहे. 10वी परीक्षेत नियमबाह्य पद्धतीनं विद्यार्थी बसवल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातल्या 2 शाळा मुख्याध्यापक तसंच शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अशा 9 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात कापडसिंगी इथं हा प्रकार घडला होता. इथल्या 2 शाळांनी पटसंख्येवर 10वीचे एकूण 178 विद्यार्थी असताना 556 विद्यार्थ्यांचे 10वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरल्याचं समोर आलं होतं. येत्या 28 मेला होणाऱ्या पालघर आणि भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पालघर मतदारसंघाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना पक्षात दाखल करत उमेदवारी देऊन शिवसेनेनं युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजपानं काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसनंही या मतदारसंघात दामू शिंगडा यांच्या उमेदवारीची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. बहुजन विकास आघाडीनं इथं स्वतंत्र उमेदवार उभा केला तर या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपानं माजी आमदार हेमंत पटले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आघाडीतल्या समझोत्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून त्यांच्या उमेदवाराचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही.
दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोला जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शासकीय कर्मचारी आणि अधिकारी रोज श्रमदान करत आहेत, पण अकोला महसूल विभागाच्या दोन तलाठ्यांनी आपली दैनंदिन जबाबदारी सांभाळून श्रमदानाचा वसा घेतला आणि यंदा तब्बल 102 सीसीटी जमीन समतल चर खोदण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सुनील कल्ले आणि हरिहर निमकंडे हे अकोल्याचे दोनही तलाठी सकाळी 6 वाजल्यापासून कुदळ फावडा आणि टोपली घेऊन रोज वेगवेगळ्या गावात जाऊन चर खणण्याचं काम करतात. त्यांचा 102 सीसीटीचा संकल्प लवकरच पूर्ण होईल आणि त्यामुळे तब्बल 50 लाख लिटर पाणी अडवलं जाणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पालकमंत्री रणजित पाटील यांनी विशेष गौरव केला आहे. या संकल्पामुळे दुष्काळाच्या झळा सोसणारी गावं टंचाईमुक्त व्हावीत अशी अपेक्षा अनेक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं सहभागी होणाऱ्या या तलाठीद्वयीनं व्यक्त केली आहे. त्याचं वाढवण्यासाठी आपण पण सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्या, सहभाग घ्या म्हणून मी त्यांची प्रेरणा घेऊन यावर्षी 8 तारखेपासून कंटिन्यू त्यांच्यासोबत काम करत आहे. आज आमचे 26 सीसीटी झालेले आहेत. त्या आम्ही पूर्ण म्हणजे 151 सीसीटी खोदण्याचा आम्ही यावर्षी संकल्प केलेला आहे. श्रमदान आम्ही मागील वर्षी सत्यमेते वॉटर कप स्पर्धा 2 मध्ये 31 सीसीटी खोदून आम्ही एक रेकॉर्ड कायम केला होता आणि यावर्षी 8 एप्रिल 2018 पासून जे सत्यमेते वॉटर कप स्पर्धा 3 सुरू झालेली आहे त्या दिवशी पिंजरमध्ये माझ्या हस्ते उद्घाटन झालं आणि एक मी सीसीटी तिथे खोदली आणि तेव्हापासून लगातार आम्ही अशी शपथ घेतलेली आहे की यावर्षी 45 दिवसांनी 51 सीसीटी खोदून एक रेकॉर्ड कायम करायचा आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ठाणे जिल्ह्यात झालेल्या जनसुनावणीच्या वेळी विविध संस्था आणि संघटनांकडून 63 तर व्यक्तिगत स्वरूपाची 1850 निवेदनं प्राप्त झाल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांनी ठाणे इथं पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक जिल्ह्यातली 5 तालुके आणि त्या 5 तालुक्यामधली 2 खेडी अशी निवड आमच्या संबंधित एरियामधल्या आमच्या आयोगाच्या सदस्यांच्या संमतीने ती निवड करून त्या ठिकाणचा सॅम्पल सर्वे केला जाईल. मग ती सॅम्पल सर्वेद्वारे मिळालेली माहिती त्याबरोबर ह्या जनसुनावणीमध्ये मिळालेली माहिती आणि त्याचे मग ऐतिहासिक किंवा सरकारी असलेले पुरावे याच्या आधारावर समाधान आरक्षण देता येईल किंवा नाही या संदर्भातला अहवाल आयोग शासनाला सादर केले. या जनसुनावणीच्या वेळी सुधीर ठाकरे, दत्तात्रय बाळसराफ, डॉक्टर सुवर्णा रावळ, डॉक्टर कडिले आणि सदस्य सचिव डीडी देशमुख हे आयोगाचे सदस्यही उपस्थित होते. शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावात पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावातल्या एकमेव ब्रिटिशकालीन विहिरीचा गावकऱ्यांना आधार होता, पण विहिरीचं पाणी दूषित झाल्यानं महिलांना रेल्वे रूळ ओलांडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी वणवण करणारे हे ग्रामस्थ आहेत शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावातले. खर्डी गावात ब्रिटिश काळात एक विहीर बांधण्यात आली होती. ही विहीर गावातल्या 25 ते 30 हजार लोकवस्तीची तहान भागवायची. गेल्या 4-5 वर्षांपासून या विहिरीचं पाणी दूषित झालंय, त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खर्डी रेल्वे स्टेशनचा रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागते. गावालगत असलेल्या विहिरी कोरड्या पडल्यात. ज्या विहिरीवर पाणी आणायला जावं लागतं त्या विहिरीही आटून गेल्यात. अखेर गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून प्रशासनाकडून 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा टँकरद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जातं. अनेकदा तक्रार करूनही ग्रामपंचायत विहिरीच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही, त्यामुळे येत्या काळात पाण्याची समस्या अजूनच बिकट होणार. म्हणूनच ग्रामपंचायतीनं उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. आम्हाला 4-5 किलोमीटर अंतरावर पाणी आणायला जावं लागतं किंवा रेल्वे क्रॉस करून पण पाणी आणायला जावं लागतं. भीती वाटते आम्हाला जायला, पण पाण्यासाठी आम्हाला काहीही करावे लागतं. खर्डी ग्रामपंचायत आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. धुण्याची सोय नाही, पाणी पिण्याची सोय नाही. पाणी विहिरीचं एवढं खराब झालंय कारण लहान मुलांना रोगराई झालेली. त्यांना आम्ही कित्येक वेळा सांगितलं का विहिरीचं बांधकाम करा,
पण ते आमच्याकडे लक्ष देत नाही. चार जवळजवळ 15-20 वर्ष झाले आम्ही सांगून दमलेलो आहेत ग्रामपंचायतवाल्यांना, पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी राज्य शासनानं एक योजना आखली आहे. त्याची सुरुवात लवकरच होणार असून ती येत्या 2 वर्षात पूर्ण होईल असं ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. जवळपास 15,000 लोकसंख्येला पुरेल इतकी मोठी पाणी पुरवठा योजना आपण प्रस्तावित केली आणि मला सांगायला आनंद होतोय की या पाणी पुरवठा योजना आम्ही अतिशय वॉर फुटिंगवर कम्प्लीट केली आणि उद्या किंवा परवापासून या ठिकाणी पाणी सुरू होणार आहे आणि या पूर्ण 15-20,000 पॉप्युलेशनचा जो आहे तो पाण्याचा प्रश्न हा परमनंट सुटणार आहे. शासकीय मदतीचा हात पुढे झाल्यामुळे आता खर्डी गावातली पाणी टंचाई नजीकच्या काळात दूर होण्याची चिन्ह आहेत. पाणी टंचाईनं होरपळलेल्या खर्डी गावात या आश्वासनामुळे आशेचा ओलावा निर्माण होईल ही अपेक्षा. तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात नदी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातल्या नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा धोका निर्माण होऊ नये तसंच नदीपात्रातला गाळ आणि कचरा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या सांसद जल आणि पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत हे अभियान राबवलं जात आहे. हे अभियान 20 जूनपर्यंत चालणार आहे. विशेषतः नाग नदी, पिवळी नदी, पोग नदी प्रदूषित झाल्या आहेत. नागपूर महापालिकेच्या सहकार्यानं या नद्यांची पात्रं स्वच्छ केली जाणार आहेत. यासाठी महापालिकेनं 15 टप्प्यांमध्ये आखणी केली. यंत्राच्या सहाय्यानं नदीपात्रातला गाळ मोठ्या प्रमाणावर काढला जात आहे. गेल्या वर्षी राबवलेल्या अभियानावेळी तब्बल 72,000 टन गाळ आणि कचरा काढला होता. यंदाही नद्यांच्या सुरळीत प्रवाहासाठी धडाक्यात अभियान सुरू आहे. सर्वच घटकातून या नदी स्वच्छता अभियानाचं स्वागत होत आहे. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एका आईनं आपल्या मुलाला सुशिक्षित केलं. आता आईच्या याच मेहनतीचं हा मुलगा चीज करत असून तो यशाचं शिखर गाठण्याच्या मार्गावर आहे. या तरुणाचं नाव आहे आशिष कांबळे. आशिष कांबळे यानं विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केलं असून सध्या तो आपल्या A1 अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी मेहनत घेत आहे. जिद्द आणि दुर्दैव्य इच्छाशक्तीची साथ असेल तर प्रतिकूल परिस्थितीचा अडसरही अडवू शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा इथला आशिष कांबळे यांना स्वतःच्या जगण्यातून हे सिद्ध करून दाखवले. आशिष अवघा 6 महिन्याचा असताना त्याचे वडील घर सोडून गेले. त्याच्या आईनं मोलमजुरी करून खस्ता खाऊन आशिष आणि त्याच्या बहिणीचं संगोपन केलं. आशिष प्रतिकूल परिस्थितीला जिद्दीनं टक्कर देत DED झाला. 2 विषयात MA झाला. मराठी विषयात तर तो विद्यापीठातून दुसरा आला. त्यानं शिस्तबद्ध वाचन केलं, वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी झाला, तिथेही पारितोषिक पटकावली. आज त्याचं घर विविध स्पर्धांमध्ये पटकावलेल्या पुरस्कारांनी भरून गेलंय. सुरुवातीला थोडं वाचन वक्तृत्वाविषयी आवड होती आणि यानंतर मग मी अवांतर वाचनाला सुरुवात केली. नामवंत वक्त्याची भाषणं ऐकायला सुरुवात केली आणि यातून स्वतःची एक शैली निर्माण करून त्या संदर्भात आणखी अभ्यास करून ते समाजासमोर आणि या वक्तृत्व क्षेत्रामध्ये या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मांडायला मी सुरुवात केली. आतापर्यंत 100 जवळपास पुरस्कार मिळाले. यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ नागपूरला नॅशनल कॉम्पिटिशन झाली होती. या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मला प्रथम पारितोषिक मिळालं. या पुरस्कारांमधून मिळालेल्या रकमेचा वापर त्यानं बहिणीच्या लग्नात केला. जगण्याची स्पर्धा प्रत्येकालाच खेळावी लागते, पण त्यातले सगळे अडथळे पार करून ती जिंकणारे आशिष सारखे विजेते इतरांसमोर एक उदाहरण ठेवतात. चिकाटी, जिद्द आणि परिश्रमातून यश कसं मिळतं हे दाखवून देतात. पंचवटी एक्सप्रेसला आदर्श एक्सप्रेस बनवणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांना नाशिक रोड रेल्वे स्थानकावरच हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, मुलगी असा परिवार आहे. पंचवटी एक्सप्रेसच्या नवीन 21 बोगीच्या गाडीच्या स्वागतासाठी गांधी रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र गाडी स्थानकात येण्यापूर्वीच ते रेल्वे स्थानकावर कोसळले. त्यांच्याच प्रयत्नामुळे आजपासून पंचवटी एक्सप्रेस नव्या स्वरूपात आदर्श एक्सप्रेस म्हणून सुरू झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमधल्या राजकीय आणि सुरक्षा स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा हादरा. ब्रिटनमध्ये दाखल खटला हरल्यामुळे त्याच्याकडची थकीत रक्कम वसुलीचा भारतीय बँकांचा मार्ग खुला. काँग्रेस पक्ष समाजात दुही आणि द्वेष निर्माण करत असल्याची पंतप्रधानांची टीका. तर तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा राहुल गांधी यांचा पलटवार. जगभरातल्या सागरी देशांमध्ये भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या 2 कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय कडून अटक. इराण बरोबरच्या अणुसहकार्य करारातून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा निर्णय. इस्रायलसह अनेक देशांकडून निर्णयाचं स्वागत. May 28 होणाऱ्या पालघर आणि भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध तर काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडीचा सूर. राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी येत्या 25 पासून ई वे बिल पद्धती अनिवार्य होणार. आणि बोगस परीक्षार्थी प्रकरणी हिंगोलीमध्ये 2 मुख्याध्यापक आणि संस्था चालकांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.